चार ही पाय मोरलो वर्षे बोल बैलाच. ठीक आहे, आमच्या बायाने पंख पुसायला घेतले. पंख माझे नवीन हेअर. चार पाया बिया सगळा मोरले. दोन वर्ष मम्मी जपून ठेवलेला बाईल. कसा चार वर्ष झाली मी जपून ठेवलेली वस्तू ही आज नवीन काय चाललंय. इकडे इकडे देव घर साफ करायला घेतली आई. मम्मी नाही ना पटक्यान झाडू मारून घेतला आणि आंघोळ केली आणि मम्मी गेली आणि मच्छी बघायला काय भेटते त्या फॅन बिन मोरशील आमचा. रडतय ग एक पोरी रडतय ग डोल पुसुनी रडतय ग रडली रे लगेच रडली रे पंकाईला साफ करायला सांगला म्हणून. आणि पप्पा आलो जेजुरीशी. पप्पा बघा काय काय मी तिकडे साफसफाई करत हिला इकडे वरती चढवले आम्ही. आणि आमच्यात ना सगळ्या भिंती पुसून झाल्या. गुड मॉर्निंग. तर आमची सकाळ झालेली आहे आणि मी नाही ना पटक्यान झाडू मारून घेतला आणि आंघोळ केली आणि मम्मी गेली आणि मच्छी बघायला काय भेटते त्या. आणि आम्ही आहे ना आज साफसफाई करायला घेतली कारण की मम्मी एवढे दिवस हॉस्पिटलला जात होत्या. तर पहिले करता होता देवाऱ्याची साफसफाई, त्याच्यानंतर याची आता करत बघू आता आजच्या दिवसांनी किती काय होत आहे त्या. आणि आणि मी घेतो तर देवाऱ्यातला एक एक सामान काढतो बाहेर. बाय बाय. तर माझी पण गुड मॉर्निंग झाली. केस बघ कसं झालं मम्मी. काय चाललंय इकडे इकडे देव घर साफ करायला घेतली आई. काय करते गं दाखव. दाखव काय करते. गुड मॉर्निंग बोला समजली देवघर साफ करायला जिल्हे इकडं सगळा पसारा. मम्मी काय कर काय नाही ठेवलेस काय सगळं सामान बैल मोरला आमचा 5-6 लाखाचा. चार पाया बिया सगळा मोरले. दोन वर्ष मम्मी जपून ठेवलेला बैल. कसा चार वर्ष झाली मी जपून ठेवलेली वस्तू ही आज नवीन आणि तिने माझा बैल चोरला रे बाबा. चारी पाय मोरलो वरचे बोल बैलाच. मला खेळायला नाही तू लहान काय ना. यो सज्जन तो राजा होता. सज्जाला मेरलास ना राजाला ठेवलास. राजा कुठे आहे बाबा. राजा ठेवले आतमध्ये. लॉकडाऊनच्या अगोदर बाई घेतली होती. लॉकडाऊनच्या अगोदर नव्हती बोलवली बैला घेतली होतं पूजन करायला. लॉकडाऊनच्या अगोदर बैला पहिले गाडी आहे तिला पूज तिलाच पूजाला तुझ्या अंगाला काट वरता. तेल ओलल ते राहून दे आता. बड्डे बिड्डे येतात जवळ काम येतील. तुला कुणी सांगले बाबा कर म्हणून. माझा बर्थडे येत माझा येतो तुला चांगलं करायला कुणी. ऍनिव्हर्सरीचं आहे. घर कोणचे नाव आहे. घर बाप्पांचे नाव आहे. मग साफसफाई आपण का करता. मम्मी पण आता करतो ना. तुला थांब थांब तुला माझ्याकडून माझे नवीन हेअर माय न्यू हेअर. चालू होत का बघ ना आपली. बस बस मला भेटली देव घरा लाईट आणि आता मम्मी चेक करते ती चालू आहे का. बघ मम्मी चालू आहे का. बघू इकडे बॅट बॅटले ग. कुठे बॅटले डी मध्ये बघ. डीम हो गया वो. मम्मी तिकडे साफसफाई करत हिला इकडे वरती चढवले आम्ही. मी हे धरून ठेवले पायाने.
कोणता विंका पुसा पहिले ही सुतेरी काढूनचे तो पण काढ काय ते वरती लावलं काढ काढ आणि इकडे आहे ना मी घेतली वरची सुतेरी काढायला तोपर्यंत मम्मी मी देवारा घसून काढलेला आहे मस्त पैकी आणि आता पुसतान इकडं आम्ही इकडं आमच्या बायाने पंख पुसायला घेतले पंख काही नाही दिवाळीची साफसफाई बरोबर घामटा ते किती कष्टान पुसत ना पोर पंख डोक्यावर पराची भीती वा माझे डोक्यावर एकशे घाल तुला माहित मोठा काय येत फॅन बिन मोरशील आमचा तिला बोललो तर बघ ना तशी हायपर झाली लगेच ती स्वतःला शाणी समजत आता पिसाल ना आता पिसाल थंड झाली थंड झाली गाडी गाडी थंड झाली सांगतो काय सांगतो हा बघ अमे वाजवीला धरून चोरा मला हिंमत येत तुझ्या कुजबुज काय लागेल तर रडतय ग एक पोरी रडतय ग डोल पुसुनी रडतय ग रडली रे लगेच रडली रे पंकाईला साफ करायला सांगला म्हणून आणि आमचे आहे ना अर्धी साफसफाई झाली आणि आम्ही पप्पा गेलेला जेजुरीला म्हणून पप्पाने आम्ही आता जाऊ आणि नंतर बाकीच्या लाद्यापासून घेत मम्मी नाही नाही आता घेतली भांडी घासायला लाती एके साईडची पुसून झाली पण मम्मीने आधी झोप तो घोडा धरायला कोण नव्हता मम्मीने घेतली भांडी साफ केली आणि घेतले तर घासून आणि आमच्यात ना सगळ्या भिंती पुसून झाल्या आणि तिकडे आहे ना मी घेतलेल्या आहेत त्या दोन खिडक्या झाल्या खिडकी हवाचे म्हणजे सोफा पुसून ती लादी पुसून लावू आणि मम्मी वाटलं अख्खा हॉल साफ करून झाला फक्त आता लादी पुसायची राहिली तर मी आहे ना तर ती फाडक्यानेच पुसते पटापट हे म्हणा लागलं आणि माझं आहे ना लादी पुसून झाल्यानंतर मी घेतलं इकडे बाकरी नाखी तर ठेवलं पाणी उकळत उकळत आणि इथं घेतलं पीठ चालून आणि बघते आता आणि पप्पा आलं जेजुरीशी पप्पा बघा काय काय आणलंय चॉकलेटची बर्फी आणली ही आंबवडी आणली आवळं आणली मावा आणलाय चिक्की आणली आणि मम्मी पण बदलायला बघ किती माकडे मम्मी इकडे बोटा लावलेल्या माकडे नको मम्मी पुरलं होत आणि पप्पा कुठे गेल तो आम्ही काल पार्टी गेली पार्टी पार्टी गेली बाकरी भुजून झाल्याच्या नंतर बनवलाय अंडा राईस तर आम्ही आता खात आणि हे पण आलं केस कापून केस दाखवा कापलेलं बिझी कापलेलं केस तिकडे नाही कटवलं म्हणजे कट केलेले दाखवा कट केलेलं तिकडे टवलं हा कट मारलेले दाखवा डोकं कट नाही मारले केस कापल्या बघत डोकंवरचे केस कापले ना कळीच नाही डोक्यावरचे केस सॉरी 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 सॉरी